लांबोजी नजीक झालेल्या अपघातामध्ये मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये मदत देण्यात यावी यासोबतच जखमींना प्रत्येकी 1 लाख रुपयांची मदत देण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. रविवारी रात्री 9 सुमारास कोंडी तालुका उत्तर सोलापूर येथे धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर तालुक्यातील कदमवाडी येथील वारकरी भाविक पंढरपूरला जात असताना ट्रकच्या धडकेने अपघात झाला आणि यामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला असून 19 जण जखमी झाले. या अपघातामध्ये ट्रक ड्रायव्हर जबाबदार असून त्याच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करावा तसंच मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये आणि जखमींचा उपचार प्रशासनानं करून प्रत्येकी 1 लाख रुपये निधी मिळवून द्यावा अशी मागणी अखिल भाविक वारकरी मंडळाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. काल संध्याकाळी सोलापूरजवळ कोंडी येथे ट्रकच्या धडकेने वारकरी भाविकांच्या ट्रॅक्टरला मोठी धडक झाली आणि अपघात झाला. तुळजापूर तालुक्यातील कदमवाडी येथील भाविक वारकरी मंडळी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरला चालले होते आणि त्या ट्रॅक्टरला धडक झाल्यामुळे 4 जणांचा त्यामध्ये मृत्यू झालेला आहे. 19 जण जखमी होते त्यातील 7 जण जास्त सिरियस असल्यामुळे आयसीयूमध्ये आहेत. या संबंधानं आम्ही छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय सोलापूर याचे जे प्रमुख आहेत डीन आहेत त्यांची भेट घेऊन त्यांच्याबरोबर सर्व रुग्णांच्या गाठीभेटी घेतल्यात. त्यांची आरोग्याची तपासणी वगैरे सगळी प्रशासनाकडून व्यवस्थित करावी अशा पद्धतीची विनंती करून आम्ही स्वतः त्यांच्याबरोबर फिरलो. मुख्यमंत्र्यांना आम्ही असं एक निवेदन आता दिलेलं आहे ते म्हणजे मृताच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये व जखमींना 1 लाख रुपये निधी मुख्यमंत्री सहायता निधीतून उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे. त्यांचे जखमींचे सर्व उपचार प्रशासनाकडून करण्यात यावेत अशी विनंती आता आम्ही लेखी निवेदनाद्वारे केलेली आहे.